जीवन म्हणजे गुडघाभर चिखलात चालणे, कारण चिखलात जोरात चालता येत नाही आणि दमलं म्हणून बसताही येत नाही. मैत्रिणींनो, असंच काहीसं अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं झालं आहे. सध्या मानधन वाढत नाही म्हणून काम सोडू शकत नाही आणि खूप थकलो म्हणून काम करणे बंद पण करू शकत नाही. अशी काहीशी सध्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची व्यथा आहे. परंतु ही व्यथा काही सरकार समजून घेत नाही आणि वेतन काही वाढवत नाही. तर मैत्रिणींनो, रोज एक नवीन GR सरकार काढत असते आणि त्या GR प्रमाणे अंगणवाडीत उपक्रम अंगणवाडी ताईंना राबवावे लागत असते. तर तसाच एक हा GR आहे आणि या GR नुसार 31 ऑगस्ट 2024 रोजी अंगणवाडीमध्ये विशेष वृक्षारोपण मोहीम राबवण्याबाबत हा GR आहे. तर यानुसार सर्वांना एक पेड माके नाम या अंतर्गत पोषण माह दरम्यान वृक्षारोपण उपक्रम राबवायचा आहे. तर बघूया या GR प्रमाणे काय सांगितलंय. नमस्कार मैत्रिणींनो, मी सरिता वाघमारे सदैव तुमच्या पाठीशी तुमच्या सोबत आपल्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलसह. तर आजचा GR आहे 26/8/2024 आलेला आणि हा GR सर्व जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सर्व जिल्हा परिषद आणि सर्व महिला व बालविकास प्रकल्प कार्यालय यांना आलेला आहे आणि त्या स्तरावरून तो अंगणवाडीपर्यंत पोहोचवला आहे. तर तुम्हाला कदाचित हा GR आलेला नसेल, तर अशाच नवनवीन GR संबंधी तुम्हाला जर माहिती वेळोवेळी लागत असेल तर तुम्ही या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन माहिती टाकली की लगेच कळणार. या GR नुसार एक पेड माके नाम अंतर्गत दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी विशेष वृक्षारोपण मोहीम राबवायची आहे. संदर्भ दिला आहे केंद्र शासनाचे पत्र क्रमांक 2 तारखेमध्ये दिलेला आहे, 14/8/2024 आणि 22/8/2024 पत्र क्रमांकाचा संदर्भ आहे. पोषण माह 2024 साजरा करण्यासंदर्भात वरील संदर्भीय 1 पत्रान्वये कळवण्यात आलेले आहे, ज्यामध्ये पर्यावरण संरक्षणासाठी एक पेड माके नाम या थीम अंतर्गत पोषण माह दरम्यान वृक्षारोपण उपक्रम राबवण्यासाठी कळवण्यात आलेले आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 2 पत्रानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 10 ते 11:30 या वेळेत अंगणवाडी केंद्रावर तसेच जिल्हा आणि प्रकल्प स्तरावर विशेष वृक्षारोपण मोहीम आयोजित करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे. आपणास सूचना आहे की वरील प्रमाणे केंद्र शासनाच्या संदर्भीय पत्रानुसार विशेष वृक्षारोपण मोहीम आयोजित करून पर्यावरण वाचवण्याची प्रतिज्ञा घेण्यात यावी. या मोहिमेतील सक्रिय सहभागामुळे पर्यावरणीय शाश्वतता आणि सामुदायिक कल्याण या राष्ट्रीय उद्दिष्टात लक्षणीय योगदान मिळेल. अन्न, वस्त्र, निवारा व शिक्षण ह्या जशा मानवाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचप्रमाणे पर्यावरणातील ऑक्सिजन लेवल ही स्थिर ठेवणे हे पण मानवाचं एक मूलभूत गरज सध्या झालेली आहे. आणि ह्या पर्यावरणाला वाचवण्याकरिता आपल्याला वृक्षारोपण प्रत्येकाला करणे महत्त्वाचे आहे. बाकीच्या गरजा तर मैत्रिणींनो नंतर येतात, परंतु ऑक्सिजन ही मानवाची मूलभूत गरज आहे. ऑक्सिजन शिवाय 1 सेकंद पण जिवंत राहू शकत नाही. म्हणून आपल्या सर्व गरजा नंतर ठेवूया आणि खरोखर हे महत्त्वाचं काम सुरुवातीला करूया. तसंही माझ्या अंगणवाडीताई दरवर्षी एका अंगणवाडीत 2 वृक्ष लागवड करत असतात आणि त्यांचं संगोपन पण करत असतात. त्याचप्रमाणे संपूर्ण पृथ्वी तलावरील मानवजातीने प्रत्येकी 1 वृक्ष लागवड केली आणि जिवंत ठेवले तरीही पर्यावरण वाचवण्यासाठी भरपूर मदत मिळेल. तर चला पर्यावरण वाचवण्याची प्रतिज्ञा घेऊया. जमीन पुनर्संचयित करण्यासाठी, वाळवंटीकरण रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन देतो.
ज्यामुळे पृथ्वीला एक चांगला ग्रह बनवता येईल। तर चला मैत्रिणींनो, वृक्षारोपण करूया आणि पर्यावरण वाचवूया। या उक्तीप्रमाणे खरोखरच एक झाड लावणे प्रत्येकाला बंधनकारक आहे, तर सर्वांनी वृक्षारोपण करा। मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओला भरपूर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन माहिती लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना खूप खूप धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।